인도 반도와 거기 내날이 맞다고. 21 तारखेला पूर्ण कोकण भगवा करणार म्हणजे करणारच या निश्चयाने तुम्ही आलाय. पहिल्यांदाच तुम्हाला मी धन्यवाद देतोय. माता वगैरे पण मोठ्या प्रमाणावरती आलेले संदेश तुम्ही तुमच्यासह सगळे आलेले नवीन माझे सगळे सहकारी यांचं शिवसेनेत स्वागत करतोय. सतीश तुम्ही सांगितलं की 24 मिनिटांमध्ये मी एबी फॉर्म दिला, तर म्हणजे तेव्हा तुम्ही जर का चूक केली नसती तर यापूर्वी शिवसेनेचे आमदार झाले असतात. पण असतात काही गोष्टी अशा असतात की त्याला कळत न कळत योग यावा लागतो, मुहूर्त यावा लागतो. तो योग यावेळेला आलेला आहे. मगाशी जे आपण शिवसेनेचं गीत ऐकतंय, हीच ती वेळ हाच तो क्षण, तो क्षण कधी येतो सांगता येत नाही आणि तो क्षण आता आलेला आहे. आज मी इथे शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि इतर मित्र पक्षांशी युती असल्यानंतर सुद्धा या मतदारसंघात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला विजयी करण्याच्या निश्चयाने आलेलो आहे. याचा अर्थ असं काय नाही की लगेच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं काय भांडण लागलं, माझं आणि मुख्यमंत्र्यांचं काय वाकडं झालं, असं नाहीये. मुख्यमंत्री माझे चांगले मित्र आहेत, भारतीय जनता पक्षासोबत आपली चांगली युती आहे, संपूर्ण राज्य मी फिरतोय. काल कोल्हापूर विभागात होतो, परवा सोलापूरमध्ये होतो, दिवसाला 7, 5, 6 अशा सभा रोजच्या सुरू आहेत. एकूण जे चित्र आहे ते संपूर्ण आणि संपूर्ण महाराष्ट्र भगवा होणार आहे पूर्ण. आणि इथे सुद्धा याही जागेवरती जर का भारतीय जनता पक्षाने त्यांचा एखादा कट्टर चांगला कार्यकर्ता दिला असता तर त्याच्याही प्रचाराला मी आलो असतो. मुख्यमंत्र्यांना मला हेच सांगायचं की मुख्यमंत्री महोदय आपण काल परवाकडे येऊन गेलात, आपलं काही भांडण नाही, तुमचा माझा लढा नाही, दुश्मन नाही, पण अनुभवातले जे काही माझ्या आठवणी असतील किंवा बोल आहेत ते मी तुम्हाला सांगून टाकतो, या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो. कारण हा इतिहास काही नुसता उघडत नाही बसायचा, इतिहासातनं शाणवायचं असतं. इतिहास झालेल्या चुका आपण करायच्या नाहीत आणि आपला मित्र करत असेल तर त्याला सुद्धा सावध करणं हे मी माझं मित्र कर्तव्य समजतो. आणि तो जो काळ तुम्ही सांगितलात सतीश 2004-2005 शिवसेना प्रमुखांनी जे आता आपल्या समोर उभे राहिले त्यांना काढून टाकलं, हाकलून दिलं होतं, ते स्वतः नव्हते गेले, लाथ घालून हाकलून दिलं होतं. मग बरंच इकडे तिकडे इकडे तिकडे दार ठोकत फिरल्यानंतर एक दिवस माझी पत्रकार परिषद होती आणि बातमी आली की यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मला पत्रकारांनी विचारलं की तुमची प्रतिक्रिया काय, कारण तेव्हा काँग्रेस जोरात होती, जसं आज आपण आहोत तशी तेव्हा काँग्रेस होती. समोर कोणी टिकूच शकत नव्हतं, आपणही लढत होतो, पराजय पत्करत होतो, पुन्हा लढत होतो, आणि लढत 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 आज काय दिसतं ते दिसतंय, काँग्रेस दिसतच नाही आज. पण तशी आज जशी आपली परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षाची तशी तेव्हा काँग्रेसची होती. मी माझी प्रतिक्रिया देताना एवढंच बोललो होतो की मी सोनियाजीना आणि काँग्रेसला शुभेच्छा देतो. पत्रकार चकित झाले, म्हणजे काय, म्हटलं काय तरी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काय होत आहे. तसं आज मी भारतीय जनता पक्षाला सुद्धा शुभेच्छा देतोय. हे अनुभवाचे बोल आहेत. सुदैवाने त्यावेळेला, कारण शिवसेना प्रमुख हे द्रष्टे होते, त्यांना ते वेळेवर त्याची सगळीची जाणीव झाल्यानंतर यांनी काढून टाकलं, म्हणून शिवसेना वाढली, फोफावली, मोठी झाली. मग हे काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसची विल्हेवाट लागली, स्वतःचा पक्ष काढला, त्याची विल्हेवाट लागली, आता भाजपात गेले. शुभेच्छा आहेत माझ्या. मी येताना ती एकाच आता केस सुरू आहे, आपलं सगळ्यांचं लक्ष आहे अयोध्येमध्ये काय होणार. आपलं तर म्हणणं आहे की कोर्टाकडनं आपल्याला न्याय अपेक्षित आहेच, पण येताना बातमी मी वाचली ऑनलाईनवरती की आज सुनावणी पूर्ण झाली आणि कोर्टाने निकाल राखून ठेवलेले आहे. आणि या निमित्ताने मला पूर्वी ते रामायणामधल्या कथा आठवल्या की कसे राक्षस होते, मायावी रूप धारण करायचे,
प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे, आज सतीशच्या हातामध्ये. आणि प्रभू रामचंद्र एक एक राक्षस मारायचे की पुन्हा तो मायारूप घेऊन यायचा. असाच हा राक्षस पहिल्यांदा शिवसेनेत होता त्याला काढला, मग काँग्रेसचं रूप घेऊन आला त्याला काढला, स्वतःचा पक्ष घेऊन आला त्याला काढला, आता शेवटचा अवतार आहे. आता याला काढल्यानंतर पुन्हा उठून उभा राहू शकत नाही, अजिबात राहू शकत नाही. कारण हा जो काय लढा आहे हा सेना भाजप नाहीच आहे, हा सुसंस्कृत भोळा भावडा माझा कोकण आणि त्याच्या विरुद्ध खुनशी वृत्ती, हा वृत्ती विरुद्ध लढा आहे. हा व्यक्ती विरुद्ध पण नाही, वृत्ती विरुद्ध. आणि मग अशी संजय राऊत बोलले की 370 कलम काढलं, कारण तसंच होत आहे सगळ्या जमिनी बळकावून. म्हणजे मी जे वचन दिलेलं आहे की आपलं युतीचं सरकार आल्यानंतर मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करणार. करणार म्हणजे करणारच, तिकडे काय मागे पुढे बघणार नाही. पण लगेच कोणतरी बोललं की त्या उद्धव ठाकरेला 7-12 कळतो का? नाही बाबा, मला कळत नाही. कारण मी कधी दुसऱ्याच्या जमिनीवरती किंवा दुसऱ्याच्या 7-12 स्वतःचं नाव लिहिण्याचं कधी पाप केलेलं नाही. जमिनी हडप करण्याचे धंदे माझे नाहीत, म्हणून मला 7-12 कळत नाही, अजिबात नाही कळत. मग 10 रुपयामध्ये जेवण देणार, देणारच. द्यायचं की नाही द्यायचं? गोरगरिबांना 10 रुपयामध्ये जेवण द्यायचं की नाही द्यायचं? पण यांच्या लगेच कुठे खाजरी देव जाणे, हे काय मातोश्रीतनं जेवण करणार काय? अरे मातोश्री मध्ये स्वतः जेवलास, ते मातोश्रीच्या मिठाला नाही तू जागलास, तू काय मला शिकवतोस? स्वतः कुठल्या मिठाला जागायचं नाही आणि दुसऱ्याच्या जेवणात मिठाचे खडे टाकायचे. आता आमच्या युतीमध्ये पडतोय, पण हे मिठाचा खडा वेळेमध्ये बाजूला काढणार, वेळेत काढणार. आणि मुख्यमंत्र्यांनी हेच सांगतोय की देवेंद्रजी एक काम करा, तुम्ही त्यांना काल छान सल्ला दिलेला आहे, हा सल्ला दिल्यानंतर त्यांना तुम्ही खरं असं एक सांगायला पाहिजे होतं की तू 5 वर्ष थांब आणि 5 वर्षानंतर तुला मी करतो काय करायचं ते, थांबतात का बघा. कारण करून करून भागले आणि देवपूजेला लागले अशी म्हण आहे, पण याने देवच कोणाला मानत नाही, ते कोणाला देवही मानत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना आपण दैवत मानतो नाही, दैवत आहेच. मला कोणीतरी सांगितले की काल त्यांना सुद्धा चपला घालून त्यांनी हार घातला, म्हणजे स्वतःची पायतण सुद्धा काढण्याची ज्याला भान नाही तो देवच मानत नाही, ते देवपूजेला लागतील कसे? लागूच शकत नाही. आणि अशी सगळी माणसं शिवसेनेत होते तेव्हा शिवसेना सोडताना आम्हाला शिव्या, मग काँग्रेसचं गुण गा, काँग्रेस सोडताना काँग्रेसला शिव्या. आता काल त्यांचा पक्ष विलीन केला, कोणाला शिव्या दिल्या माहित नाही, ते एकमेकाला शिव्या दिल्या असतील देव जाणे, ते करतील. आता भाजपमध्ये आहेत, उद्या भाजपकडून त्यांचा भ्रमनिरास झाल्यानंतर मग काय करतात बघा ना. त्यांनी जी काही वक्तव्य सगळ्यांनी अगदी देवेंद्रजींनी सुद्धा आणि यांनी सुद्धा जी एकमेकाची विरुद्ध केलेली आहे त्याची पूर्ण माझ्याकडे यादी आहे माझ्याकडे, पण मी कशाला माझी जीभ खराब करू. गुंडगिरीबद्दल बोललेले आहेत, मग देवेंद्रजींनी त्यांना गुंडगिरीवरती उत्तर दिलेलं आहे की कोण भाषा करताय. ही सगळी गेल्या काही वर्षातली यांची वागणूक बघितल्यानंतर मी मुद्दा म्हणाल तर तो जो काही काळ होता, मी स्वतः तेव्हा गावागावात फिरलो होतो या वैभवच्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीच्या वेळेला. सगळी जी जनता, कोकणवासी जी जनता आहे, साधी भोळी बिचारी, कोणाच्या अध्यात्मात त्यात नाही आणि कोणाचं वाईट करणं हे त्यांच्या जन्मामध्ये कधी मनामध्ये सुद्धा येणार नाही अशी माझी कोकणची जनता आहे. मी बरं, माझं काम बरं, माझ्या भानगडीत पडू नको, मी तुझ्या भानगडीत पडत नाही. आणि तेव्हा मला त्याने एक मला एक गोष्ट जाणवली, मला ते काही वाड्या वस्त्यांवरती गेल्यानंतर 5-25 गाव घरांचं गाव, आणि तेव्हा ते मला सांगत होते की दादा तुम्ही आलात खरे, आज सगळेजण आलात, पण तुम्ही गेल्यानंतर ना म्हणे आमच्या मुलीबाळी इकडे तिकडे फिरतात, त्यांच्या सुरक्षेचं काय हो, हे राक्षस आहेत, म्हणे राक्षस तुम्हाला माहिती नाही. आणि मग विनायक राऊत इकडे ठाण मांडून बसले, वैभव चांगला उभा राहिला आणि गुंडागर्दी ही मोडून तोडून टाकली, म्हणून कोकण पुन्हा भगवत झाले. आणि म्हणून मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे, ते दिवस आठवला काय होते ते दिवस, इकडे तिकडे फिरायला सुद्धा, म्हणजे समजा हे मुख्यमंत्र्यांनी कोणाची माफी त्यांना मागायला लावली ना, मला वाटतं काल मध्या ना भाई उभे आहे तिकडे, रमेशचं काय झालं, रमेश गोवेकर कसा आमचा कार्यकर्ता गायब झाला, सत्यविजयचं काय झालं, वैभवच्या काकांचं काय झालं, अंकुश राणेचं काय झालं, कोणाकोणाच्या माफी मागणार, कुठे गेली लोक, ते गुप्त झाले हवेमध्ये. आणि ही जी काही खुनशी वृत्ती आहे
ही वृत्ती मी नाही सहन करू, ही माझ्या भगव्याच्या आजूबाजूला येता कामा नये, मित्रांच्या सोबत सुगाती असता कामा नये, ही माझी तळमळ आहे. मी आज जो आलेला आहे तो भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध टीका करायला नाही आलेलो आहे, मी भारतीय जनता पक्षाच्या चांगल्यासाठी भल्यासाठी आलेलो आहे. की ही जी खुनशी वृत्ती आहे ही आमच्याकडे तर नकोच पण माझ्या मित्राकडे सुद्धा नको, कारण ही पाठीत वार करणारी आवलाड आहे, तुमच्याकडे सुद्धा ती असता कामा नये. मी तळमळीने त्यांना सांगतोय, अरे आहेत ना जानी जानी इकडे मेहनत करणारे संघाचे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत, संदेश पारकर नव्हते का त्यांच्या मध्ये, त्याने त्यांना उमेदवारी दिली. ही आज जी काही सभा आहे ही मोठी युतीची सभा झाली असती, म्हणजे समोर कोण उभं राहिलंच नसतं, कारण काँग्रेस नाहीये, राष्ट्रवादी नाहीये. कोकणामधनं आपण सगळ्यांना भोईसपाट करून टाकलेले आहे आणि ते एकट्या शिवसेनेच्या ताकदीवरती केलेले आहे. जेव्हा ही सगळी मंडळी लढत होती, वैभव लढत होता, विनायक राऊत तेव्हा लढत होते, मी बघितलेलं इकडेच कुठेतरी वैभव मारामारी झाली होती ना, मी आलो होतो तेव्हा शाखेवरतीच, आमने सामने झाली होती. आणि तेव्हा जो एक माझा कार्यकर्ता मला वाटतं सावंतवाडीचा रुपेश राऊत, मी त्याला गोव्याच्या हॉस्पिटलमध्ये बघायला गेलो होतो, डोकं फोडून ठेवलं होतं त्याचं. त्यानं वाटलं होतं की आता हे एवढं केल्यानंतर शिवसेना घाबरेल, पण वैभव म्हणाला तुमचे कोण यायचे ती पिल्लावर सगळी आवल्यात घेऊन मी एकटा येतो, गेला भिडला त्यांना एकटा. यांचा तसा दम नाहीये, एक घाबरवणार नुसते, पण एकदा आलेला कार्य केल्यानंतर एक आवाज करण्यात एक कानाखाली वाजवल्यानंतर पुन्हा उभे नाही राहणार समोर. पण सत्तेचा माज, सत्ता पाहिजे, स्वतःची एमटीओटी काय करायचं नाही, सत्ता घ्यायची सत्तेला नेहमी. खरं म्हणजे मला एका गोष्टीचं बरं वाटतंय की आज जर का सगळ्यात खुश कोण असेल तर स्वाभिमान हा शब्द आज खुश झाला असेल. पण तुला सुटलो विचार सुटलो दिच्याला या लांछनातनं सुटलो मी, मला काळीमा लागला होता इतके दिवस. स्वाभिमान स्वाभिमान म्हणजे वाकवली ती मान आणि म्हणे स्वाभिमान, इकडे वाकव मान तिकडे वाकव मान आणि तरी मी म्हणे स्वाभिमान, हे काय हे स्वाभिमानाचे हे लक्षण नाहीये, ही लाचारी आहे, ही लाचारी आहे. तुम्हीच कळा ना तुम्ही काय काय बोलला होतात, मुख्यमंत्र्यांबद्दल काय बोलला होतात, भाजपाबद्दल काय बोलला होतात. आमच्याबद्दल बोलल्यानंतर आम्ही समाचार घ्यायचा तो घेतलेला आहे, या पुढे सुद्धा घेऊ, या 21 सुद्धा आम्ही घेणार आहोत. पण ही जी काय लढत आहे ही तुमच्यासाठी मी लढतोय, मान्य आहे ना तुम्हाला, बरोबर आहे ना का मी चूक करतोय. जी काही जागा लढतो आहे संपूर्ण राज्यात युती असताना सुद्धा मी लढतोय, कारण मला माझ्या मित्राचं सुद्धा वाईट व्हावं अशी माझी इच्छा नाही, कारण मी मैत्रीला आणि दोस्तीला जागणारा माणूस आहे. दोस्ताचं सुद्धा वाईट होऊ नये, त्याच्या घरामध्ये सुद्धा कोणी चोर दरोडेखोर असे घुसत असतील तर त्यांना सांगायला पाहिजे बाबा त्याला घेऊ नकोस, बाहेर काढ त्याला. म्हणून मी सावधगिरीचा इशारा द्यायला माझ्या भाजपच्या मित्रांना द्यायला आलेलो आहे. काय तुमचं आमचं भांडण नाहीच आहे, राज्यामध्ये युती केलेली, उद्या आपलं छान सरकार येत आहे, वा तुम्ही मोठे व्हा आम्ही मोठे होतो. पण जे भूतं काढले आहेत त्यांना उतरून बाहेर काढू नका, नाहीतर ही भूतं काढाल तुम्ही ती उद्या तुमच्या मानगुटीवरती बसल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ही भूतबाधा जी काय होईल तुम्हाला, मला माहित नाही कुठून मात्री काढावं लागेल. मग ते सगळे ते काय होईल तुमचं ते मला काय आता सांगायची पण इच्छा नाही, पण वेळेमध्ये सावरलं. आणि हे सांगितल्यानंतर मग इथले जे काही स्थानिक विषय आहेत, मी खरं म्हणजे इथे टीका करायला आलेलोच नाहीये, मी पूर्ण राज्यात जो काय फिरतोय तो आपला वचननामा घेऊन फिरतोय. जे मी तुम्हाला सांगितले की 10 रुपयामध्ये मी जेवण देणार म्हणजे देणारच, 1 रुपयामध्ये आरोग्याची चाचणी करणार म्हणजे करणारच, हे करायला पाहिजे. कारण असं काय नाही की हे सगळे रोग किंवा व्याधी आहेत हे श्रीमंतांनाच होतात, नाही गोर गरिबाला सुद्धा होतात. पण अनेकदा असं होतं हा वचननामा आहेच ना, अनेकदा असं होतं की निदान करायला सुद्धा पैसे पुरत नाहीत, कारण 100 रुपये 150 रुपये एकेका चाचणीला पडतात. मग लोक अंगावरती काढतात, ते काय करणार, ताप येतोय, जाईल आज जाईल उद्या जाईल करता करता ते एवढं वाढतं की ताप तसाच राहतो आणि बिचारा जो रुग्ण असतो तोच जातो. का तर वेळेवरती निदान होत नाही. मधुमेह आहे की नाही, हृदयविकार आहे की नाही, रक्तामध्ये म्हणजे यांची चरबी वेगळी, पण गोरगरिबांच्या रक्तामध्ये जे चरबीचं प्रमाण जर वाढलं तर हृदयरोग होऊ शकतो. ते वेळेवरती तपासणी जर झाली नाही तर जीव जातो जीवांचा. आणि त्या सगळ्या चाचण्या ज्या आहेत जीवनावश्यक चाचण्या, या मी 1 रुपयामध्ये करून देणार, 1 रुपयामध्ये 1 रुपी क्लिनिक, हे असं काहीतरी बोलत घरगुती वीज सुद्धा जी आपण वापरतो 300 युनिट पर्यंत जी वीज वापरली जाईल त्याच्यावरती मी 30% दर कपात करून देणार आहे. गरीब
मुली आहेत त्यांना शाळेचं शिक्षण जे मोफत आहे ते कॉलेजचं शिक्षण सुद्धा आम्ही मोफत करून देणार आहे. ग्रामीण भागामध्ये शालेय विद्यार्थ्यांना कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मी बस सेवा सुरू करून देणार आहे. आणि त्याचबरोबर इथला जो एक स्थानिक प्रश्न आहे, गेल्या वेळेला मी स्वतः राजनाथ सिंग यांच्याशी बोललो होतो तेव्हा ते गृहमंत्री होते आणि त्यांनी त्वरित तेव्हा तो सोडवला होता, तो म्हणजे एलईडी लाईट लावून मासेमारी होते. तो जे उपरे येतात आणि आपल्या इथल्या सगळ्या लोकांच्या पोटावरती पाय देतात, मच्छीमारी करतायत. आता केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं मजबूत सरकार येत आहे. हे सरकार आल्यानंतर जे तुमच्या मुळावरती येत आहेत त्यांना हद्दपार केल्याशिवाय मी राहणार नाही. कारण हा माझा कोकण आहे, या कोकणाचा विकास आता कोणी थांबवू शकत नाही. पण हा विकास करताना सुद्धा विकास म्हणजे समृद्धी पाहिजे, विकास म्हणजे कोणाचा तरी विनाश करून होणारा विकास आम्हाला नकोय. जे नाणार प्रकल्पाबद्दल झालं की नाणार का नकोय, कारण तो जो काही प्रकल्प होता तिथल्या स्थानिक लोकांनी उठाव केला आणि माझं छान हिरवगार कोकण ते मारून त्याची राख रांगोळी करून जर तुम्ही उद्या उभं करणार त्याला विकास म्हणणार असाल तर हा विकास तुमचा तुम्हाला लक्ष लाभो, हा विकास मला नको. माझं आहे ते बरं आहे, आहे ते बरं आहे, छान आहे माझं कोकण, हे असं कुठे दिसत नाही. मगाशी सुद्धा मी कोल्हापूरवरून आलो ते राधानगरी वगैरे सगळं तो जंगलाचा विभाग बघितला, आता सुद्धा येताना बघतोय किती बरं वाटत, खूप छान वाटत. जे आहे ते वैभव टिकवायचं, आहे ते ऐश्वर टिकवायचं आणि त्याच्यात आणखीन वाढवायचं, याला म्हणतात विकास. नाही तर सगळं भुई सपाट करून टाकायचं, रात रांगोळी करायची आणि त्याच्यावरती सिमेंटची जंगलं उभी करायची, हा नाही विकास. रोजगारासाठी सुद्धा का इकडे येत नाही. मला एका गोष्टीचा अभिमान नक्कीच आहे की मुंबईमध्ये शिवसेना सुद्धा जी एक मजबूतीने उभी आहे ती केवळ आणि केवळ तुमच्या सगळ्या कोकणी जनतेच्या आशीर्वादावर उभी आहे. आत्ताची माणसं आहेत माझ्या, जे एक आपलं नातं आहे, मी जे मी बोलतो ते तळमळीने बोलतो की राज्यभर मी फिरतो, सगळा महाराष्ट्रच माझा आहे. असं काय नाही की हा हे माझं नाही, हे तुझं आहे, तुझं नाही, हे माझं. पण तरी कोकणामध्ये येण्याची एक जी काही ओढ असते, कोकणामध्ये जी एक येण्यासाठी अशी ओढ असते की मला कोकणामध्ये जायचंय, कोकणामध्ये यायचंय. कारण तुम्ही सगळी जी मंडळी भेटता आणि एक या वातावरणात त्यातली एक वेगळी जादू आहे. आपले पण जे आहे ही जी माया आहे ती माया ही वेगळीच आहे. आणि तो मायेचा ओलावा न ओळखता केवळ निर्घुणपणाने जर कोणी इकडे काम करण्याचं ठरवत असेल तर निर्घुणपणा आम्ही संपून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे एवढं सांगायलाच मी इकडे आलेलो आहे. बाकी सगळं तुम्ही ठरवलेलं आहातच. सतीश आहे, वैभव आहे, तुमच्याशी बोलल्यानंतर आता दीपक केसरकरांकडे जातोय, पलीकडे रत्नागिरीच्या जागा आहेत. हा संपूर्ण कोकण किनारा मला भगवा करून पाहिजे, देणार तुम्ही? ही एक जागा सुटली होती कदाचित, हे जसं मी कालच्या सभेत बोललो की काय तेव्हा कोणी विश्वास ठेवला असेल नसेल मला माहित नाही. एक 16-17 वर्षाचा पोरगा स्वतःच्या तलवारीने त्याला करून रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतो. लोक म्हणाले असेल किंवा पेपर किंवा मीडिया नसेल नाही तर म्हणाले असेल 16 वर्षाचं पोरगा आहे डोक्यात काय गुळबरलं, स्वराज्याची शपथ. पण त्याने ही एक शपथ घेतली आणि निश्चय केला हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. आणि तो पोरगा छत्रपती झाला. नुसता छत्रपती नाही तर ते आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज हा निश्चय लागतो आणि श्रींची इच्छा. तसंच या वेळेला या मतदारसंघावरती शिवरायाचा भगवा फडकावा ही कदाचित या श्रींची इच्छा असेल. त्यांनाही वाटलं असेल की ज्या जिल्ह्याचं नाव माझ्या किल्ल्यावरनं दिलं गेलेलं आहे सिंधुदुर्ग, या सिंधुदुर्गावरती संपूर्ण आणि संपूर्ण माझा पवित्र भगवाच पाहिजे, दुसरं कोणी तिकडे फडक फडकवतं का मला. आणि ही त्यांची इच्छा आहे हेच मला वाटतंय आता. आणि म्हणूनच हे सगळं घडतंय आणि श्रींची इच्छा पूर्ण करण्यासाठी छत्रपतींचे मावळे हे तयार आहेत याचा मला आनंद वाटला. आणि म्हणून सतीश, वैभव केसरकरांकडे आता जातोय. विनायकजी, जसं गेल्या वेळेला तुम्ही खासदार झाल्यानंतर निकाल लागल्या मी इकडे आलो होतो, तसंच संदेश आणि तुमच्या सगळ्यांवरती मी जबाबदारी देतो इथल्या विजयाची. या इथला विजय जाहीर झाल्यानंतर ताबडतोब मी इथे तुमच्या विजयोत्सवात सामील व्हायला येणार म्हणजे येणारच. पण आता 2-3 दिवस राहिलेले आहेत, दादागिरी कोणी करण्याचा प्रयत्न केला तर तोडून मोडून टाकू आम्ही, तेवढी हिंमत आहे, तेवढी मर्दुकी आहे. त्याच्यामुळे दादागिरी कोणी करण्याच्या फंदात पडू नये. ही जी कोकणी जनता आहे भोळी बाबडी जरूर आहे पण ती मर्द सुद्धा आहे हे त्या नाकर्त्याने लक्षात ठेवावं. आणि म्हणून तुम्ही जर का
हा निश्चय केला असेल तर एकदा जरा जोरात हात वरती करून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून घोषणा द्या। छत्रपती शिवाजी महाराज।